नागपूर पोलिसांना एक मोठा गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले आहे. इथेरॉन या डिजिटल करन्सीमध्ये मोठ्या फायद्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करून फरार झालेल्या गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. याबद्दलची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रपरिषदेत दिली. मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून लोकांकडून डिजिटल करन्सीच्या नावावर लुबाडणूक केल्याचा प्रकार नागपुरात घडला. या संपूर्ण प्रकरणात नागपूर पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आले आहे. हा गुन्हा मुख्य आरोपी निशित महादेव वासनिक व इतर यांनी संगनमताने सर्वसाधारण नागरिकांना इन डिजिटल करन्सीमध्ये गुंतवणूक करून अत्याधिक जास्त प्रमाणावर फायदा देण्याचे आमिष दाखवून ईश्वर ट्रेड एशिया नावाने ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार केले होते. ईश्वर ट्रेड एशिया या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमाने आरोपींनी सर्वसाधारण नागरिकांना वेगवेगळ्या स्कीममध्ये गुंतवणूक करण्याचे प्रलोभन देऊन पैसे भरण्यास सांगितले. सदर गुन्हा दाखल झाल्यापासून यातील मुख्य आरोपी निशित महादेव वासनिक व त्याचे उपरोक्त नमूद साथीदार पसार झाले होते व सदर गुन्ह्यात आरोपी फरार असताना गुन्ह्यातील मुख्य आरोपी निशित वासनिक तसेच आरोपी संदेश लांजेवार मुनगुने यांच्याशी ईश्वर क्रिप्टोकरन्सी संदर्भाने माधव पवार यांच्याशी पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद होऊन त्यांनाही गोळी घालून ठार केले. या प्रकरणात 1,13,91,210 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहितीही पोलीस आयुक्तांनी पत्रपरिषदेत दिली. क्रिप्टोकरन्सी फ्रॉड फसवणूक विषयी एक फिर्याद मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात दाखल करण्यात आला होता आणि ईओडब्ल्यू कडे ते गुन्हा तपासात होता. त्यामध्ये आरोपी फिर्याद आल्याचे पूर्वीच पासून फरार झाले होते आणि सदर गँगाकडून एका त्यांचे गँगचे सदस्याचे मदला कालात वाशिम येथे मर्डर पण झाला होता. त्या मर्डरमध्ये फायर आर्मची यूज करण्यात आली होती. या गुन्ह्याचे तपास करताना सदर गँग लोणावला येथे एका हाई सोसायटीमध्ये एक रो हाऊस डुप्ले रो हाऊस मध्ये राहत असल्याची बातमी मिळालेली होती. त्यासाठी एका पथक तिथे जाऊन तपास करत होता आणि त्यांचे लोकेशन ज्यावेळी भेटला त्यावेळी पुणे ग्रामीणचे पोलिसांकडून मदत घेऊन त्यांचे टीम्स घेऊन तिथे ऑपरेशन परवा रात्री करण्यात आली होती आणि त्यामध्ये 8 आरोपी एक हत्या फायर आर्म काही 4-5 हाय एंड गाड्या अशा प्रकारचे वस्तू भेटलेले आहे. आरोपी सध्या आणलेले आहे आणि त्यांना 10 दिवसाचे PCR मिळालेले आहे. यामध्ये मेथड्सची जे क्रिप्टोकरन्सीचे प्रकार आहे त्याचे माध्यमातून लोकांची फसवणूक करण्यात आली होती. याचे सध्या आतापर्यंतचे तपासात अंदाजन 25-30 कोटीची आजचे व्हॅल्यू प्रमाणे त्या फसवणुकीची रक्कम आहे. त्याचे मॅग्निट्यूड आणखी वाढण्याची शक्यता ही यांचे मागचे 3-4 वर्षापासून हे सुरू होता आणि लास्ट त्यांचे एप्रिल लास्ट इयर त्यांनी एक इन्व्हेस्टर्स मीट पचमणी येथे बोलवला होता आणि तिथे अत्यंत चांगला लक्झुरियस स्टाईल मध्ये त्यांनी इन्व्हेस्टर्सचे सत्कार वगैरे केले होते आणि तिथे आणखी इन्व्हेस्टमेंट लिओर केले होते. त्या दिवशी त्यांना इन्व्हेस्टमेंट भरपूर भेटला होता आणि त्याच दिवशी पासून तिथून निघाल्यानंतर पासून ते अंडरग्राऊंड गेला होता आणि फिर्यादींचे लक्ष त्याचे नंतर आला होता. त्याचे 3-4 वर्षापूर्वीपासून हे यांचे हे रॅकेट सुरू होता. यामध्ये विशेष करून लोकांना लिओर करत होता की आपण क्रिप्टो करन्सी मध्ये ट्रेड करा. जे पोटेन्शियल इन्व्हेस्टर्स त्यांना लिओर झाले होते त्यांना ZPay म्हणून एक अधिकृत साईट आहे तिथे तिथून एथर खरेदी करायचे आणि नंतर ते एथर त्यांचे साईटनी ट्रान्सफर करून ते हडप केल्याचे दिसून आलेली आहे. त्यांनी अंदाजे 1,500 ते 2,000 एथर्स लोकांकडून अशा प्रकारचे घेऊन घेतलेले आहे. आज एका एथरची किंमत 2.25 लाख रुपये आहे. म्हणजे 30 कोटी रुपये तर आजचे व्हॅल्यू मध्ये ते एथर जे त्यांनी मिसअप्रोप्रिएट केलेले आहे हे आहे. यामध्ये आणखी इन्व्हेस्टर्स पुढच्या काळात येण्याची शक्यता नकारता येत. या प्रकरणात पुण्याचे काही रेकॉर्डवरचे क्रिमिनल गँग यांना तिथे राहण्यामध्ये आणि त्यांना व्हेकल्स वगैरे प्रोव्हाइड करण्यामध्ये मदत करत होते अशा तपासात दिसून आलेली आहे. हे सर्व आरोपी विरुद्ध कारवाई करण्यात येईल. तसेच या प्रकरणात आरोपी विरुद्ध व्हायलेंट ऑफेन्सेस पण जुने आहे हे लक्षात घेऊन त्यामध्ये त्यांचे गँग विरुद्ध
एमसीओसी ऍक्ट अंतर्गत कारवाई शक्य आहे का हे पण ऍडिशनल सीपीस तपासत आहे. एकच या एप्रिल 2021 मध्ये यशोधरा नगर पोलीस स्टेशन मध्ये हे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी अंदाजन 20-25 फिर्यादी आमच्याकडे आले होते आणि त्यांचे सगळ्यांचे फिर्याद रिपोर्टवर घेण्यात आलेले आहे आणि त्याच वेळी हे तपास ईओडब्ल्यू कडे हस्तांतरित करण्यात आली होती. आरोपी मिळत नसल्यामुळे एका क्राईम ब्रांचची टीम, डेडिकेटेड टीम आरोपी अटक करण्यासाठी लावण्यात आला होता आणि त्यांना ही गोष्टी, ही आरोपी अटक करण्यामध्ये यश मिळाले.